छान अशी झटपट आपली वांग्याची भाजी तयार। हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी। त्यासाठी आपण वांगे असे कापून घेतले आणि याला आपण कापून झाल्यावर थोडंसं यामध्ये मीठ टाकायचं, जेणेकरून त्याच्यातला जो कडवटपणा असतो किंवा थोडीशी अशी करपट चव असते ना, तर ती कमी होऊन जाते। म्हणून आपण याला मीठ टाकून असं छान भिजून घेतलं होतं। आता आपण याला दोन पाण्याने छान असं धुवून घेतलं आहे। लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे आणि दाण्याचं कूट किंवा शेंगदाण्याचं कूट। कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे। आपण जिरं टाकूया, मोहरी, लसूण, छान असं आपण फोडणी देऊन घेऊया। दोन चमचे आपण चटणी पावडर टाकणार आहोत। चटणीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। एक चमचा गरम मसाला, हळद, एक चमचा धनिया पावडर, आपण हे छान असं सगळं मिक्स करून घेऊया। आपण जेवढं छान असा तडका दिला किंवा फोडणी दिली तेवढं आपल्या वांग्याच्या भाजीला छान असा कलर येतो। म्हणून आपण थोडंसं जास्त असं चटणी मसाला छान असा परतून घेणार आहोत। तर यामध्ये वांगे टाकून घेऊया। आता गॅस फास्ट करायचा। चवीप्रमाणे मीठ, त्या गॅस आपण स्लो करूया। सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया। छान असं आपलं सगळीकडून मिक्स झालं आहे। सगळीकडे असा वांग्यांना आपला मसाला लागला आहे। गॅस कमी राहू द्यायचा। आपण 2 मिनिटासाठी झाकण झाकून ठेवूया। छान असे आपले 2 मिनिटं झाले, आपण झाकण काढून घेऊया। छान अशी वांग्यांना आपली वाफ बसली आहे, पाहू शकता। वांग्यांना आपण डाग पडू नाही द्यायचे, नाहीतर लवकर आपली वांग्याला शिजण्यास मदत होत नाही। आता यामध्ये आपण 1 ग्लास भरून पाणी टाकणार आहोत। 1 ग्लासपेक्षाही कमी टाकलं आहे, पाहू शकता तुम्ही। तर यामध्ये आपण गॅस फास्ट करूया। दाण्याचं कूट टाकून घेऊया। जास्त नाही वापर करायचा आहे दाण्याचा कूटचा। 2 चमचे टाकलेत आपण पोह्याचे, 2 चमचे। छान सगळीकडे आपण मिक्स करून घेऊया। कोथिंबीर टाकून घेऊया। छान अशी आपली वांग्याची भाजी शिजून झाली आहे। आता आपण गॅस बंद करूया। मंद आचेवरच आपण वांगे असे शिजून घेतले, तर आता आपण झाकण काढून बघूया। पाहू शकता छान अशी आपली भाजी शिजून झाली आहे। छान असा त्याला कलरही आला आहे। जास्त घट्टही नाही, जास्त पातळीही नाही। आपण वरून असं थोडंसं आपण कोथिंबीर टाकून घेऊया। छान अशी तरीही आली आहे आणि घट्टसरही आली आहे, पाहू शकता तुम्ही आपली भाजी।
आता आपण याला एका ताटलीमध्ये काढून घेऊया। अगदी झटपट होणारी आपली वांग्याची भाजी आहे आणि सहज कुठेही उपलब्ध होता आपल्याला। ही भाजी आपण भाकरी चपाती भातासोबत कशासोबतही आपण खाऊ शकतो, अशी छान लागते। अशा पद्धतीने आपली झटपट वांग्याची भाजी तयार। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट्स करून नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। थँक्यू।